नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ अनुदान ऑनलाईन कसा अर्ज करायचा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहोत ते मित्रांनो एक छोटीशी विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा ऑनलाईन अर्जासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन वेगवेगळ्या पोर्टल असल्याने शेतकरी सहभ्रमात पडतात त्याचा फायदा हा दलाल मध्यस्थ उतरतात उतर उचलतात शेतकऱ्यांना फार्मर कोणाच्याही मदतीशिवाय विविध योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल कृषी विभागाने तयार केले आहे त्यावर विविध योजना अनुदानासाठी अनुदानासाठी अर्ज करणे सोपे ठरणार आहे तर मित्रांनो कसा अर्ज करायचा आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो तर मित्रांनो बघा केंद्र व राज्य सरकारच्या कृषी खात्यामार्फत ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना व अनुदानासाठी लेखी किंवा ऑनलाईन अर्ज करण्याच्या अनेक पद्धती व पोर्टर आहेत परिणामी शेतकरी सहभ्रमात पडतात त्यांच्या गोंधळाचा फायदा दलाल मध्यस्थ उचलतात हे टाळण्यासाठी कृषी खात्याचे एक सचिव एकनाथ डवले उपसचिव श्रीकांत आणगे यांनी समस्येच्या बारकेने अभ्यास केला शेतकऱ्यांना कोणाच्याही मदती मदतीशिवाय विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल कृषी विभागाने तयार केले आहे कृषी आयु कृषी आयुक्त धीरज कुमार व सहकारी या पोर्टलची उपयुक्तता वाढवण्यासाठी परिश्रम घेत आहे या पोर्टलवर फक्त एकदाच नोंदणी केल्यानंतर शेतकरी वेगवेगळ्या अनुदानासाठी योजना योजनासाठी अर्ज करू शकतात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम ऑनलाईन नाव नोंदणी तातडीने करून घेण्याची आवश्यकता आहे ती पण कशी करायची आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो योजनेसाठी हा अर्ज कसा भराला आधी सांगितल्याप्रमाणे एच टी पी 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 एस महा डी बी टी महा आय टी गव्हर्नमेंट या वेबसाईटवर तुम्ही तुमची नाव नोंदणी केली व शेवटी सक्सेसचा संदेश आला की तुम्ही अर्ज भरण्यासाठी पात्र ठरतात आत्ता आता तुम्हाला मिळालेल्या युजरनेमद्वारे किंवा आधार क्रमांक टाकून लॉग इन करू करता येईल समजा आधार क्रमांक नसला तर केवळ व्हिजर आय डीने देखील अर्ज भरता येतो परंतु अनुदानासाठी तुम्ही पात्र ठरलात तर अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा होते आधार नंबर नसल्यास गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर चौकशी करावी या योजनेकेत अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आधी नावनोंदणी करून मिळालेला नेम व पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर नावनोंदणी असे पान उघडते तुमच्याकडे आधार क्रमांक आहे का असा प्रश्न तुम्हाला उजव्या बाजूला विचारला जाईल व आधार कार्ड असल्यास होयवर क्लिक करावे त्यानंतर आधार नंबर काळजीपूर्वक टाकावा या नंबरचे देखील प्रमाणीकरण व्हेरिफिकेशन आपोआप होते तर करण्याचे दोन प्रकार आहेत बायोमेट्रिक पद्धत शेतकऱ्याने जर आधार कार्ड काढताना बोटा ठसे दिले असतात त्यांच्या आधारे ते बायोमेट्रिक प्रमाणीकरण होते बायोमेट्रिक करायचे नसल्यास ओ टी पीवर क्लिक करायचे आता ओ टी पीची पद्धत सांगतो पूर्वीप्रमाणे मोबाईल येणारा ओ टी पी क्रमांक भरावा तुम्ही क्लिक करता तुमचा आधार क्रमांक त्यातील वैयक्तिक माहिती साठवली जाते राज्य सरकारच्या नियमानुसार ही माहिती वेळेवर वापरण्यात माझी हरकत नाही अशी एक ओळ येते ते थे ओके क्लिक करावे त्यानंतर तुमचे लॉग इन पूर्ण होते त्यानंतर काही वेळा पोर्टलवर तुमची प्रोफाइल पूर्ण नाही असा संदेश देखील येऊ शकतो अशा वेळी तुमचे पूर्ण नाव बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड टाकावा त्यानंतर बँक शाखेचे नाव आपोआप येते यानंतर योजनेअंतर्गत शासनामार्फत देण्यात येणारे अनु अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याची कल्पना मला असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केले आहे अशी एक ओल दिसते तेथील बॉक्समध्ये टिक क्लिक करावे खालील जतन करा या हिरव्या शब्दावर पुन्हा क्लिक करावे त्यानंतर पत्ता विचारला जातो तेथेही ते सर्व माहिती व्यवस्थित भरावी व वैयक्तिक माहिती भरताना शेत जमीनचे तपशील असे पान उघडते त्यावर तपशील बिनचूक द्यावे सात बारा अवतारा आठ मधील नोंदी तेथे ते द्याव्या लागतात वैयक्तिक मालकीची जमीन संयुक्त मालकीची जमीन याचीही नोंद करावी जमिनीनंतर पिकाची माहिती देखील भरावी आंतरपिके बारामही पिके पिके नापिक क्षेत्र अशी विविध माहिती द्यावी लागते सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला उपलब्ध योजनेपैकी कशाचा लाभ हवा आहे हवा आहे या योजनेवर क्लिक करावे तुम्ही क्लिक करता जो अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते विविध योजनेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी माहिती विचारली असते ती व्यवस्थित भरून सबमिटवर क्लिक करावे येथे एकापेक्षा एक अनेक एक योजनेसाठी एकाच वेळी क्लिक करून विविध अर्ज भरता येतात म्हणजे शेवटी केवळ तेवीस रुपये साठ रुपये तेवीस रुपये साठ पैसे भरून तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज कृषी खात्याकडे देत असतात तो अर्ज आपोआप हस्तांतरित होतो ही प्रक्रिया होता पूर्ण होताच आपला अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र ठरतो अर्ज लॉटरीला प्राप्त झाला म्हणजे तुम्हाला अनुदान मिळणार असे नसून लॉटरीत नाव निघाले तरच अनुदान मिळते पण समजा लॉटरी नाव निघाले नाही तर तुमचा अर्ज दुसऱ्या वेळी आहे तसाच पात्र धरला जाऊ शकतो त्यामुळे ऑनलाईन नाव नोंदणी महत्वाची ठरणार आहे तर मित्रांनो अर्ज भरताना शंका आल्यास पोर्टलवर अर्ज भरताना काही शंका येऊ शकते शेतकरी कृषी सहायक प्रावेशक अधिकारी किंवा तालुके कृषी अधिकारीचे मार्गदर्शन घेऊ शकतात यासाठी सध्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून शंकर शंका निरसन करण्याची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही मात्र ही मात सुविधा लवकरच उपलब्ध होऊ शकते पोर्टलबाबत काही तक्रार किंवा सूचना असल्यास ती थेट पोर्टलमध्ये मांडता येते यासाठी तुम्ही लॉग इन करतात पोर्टलच्या डाव्या बाजूला तक्रार असे शब्द आहेत त्यावर क्लिक करून तक्रार मांडता येते थे। ही थेट मंत्रालय किंवा संबंधित कक्ष कक्षात ही कारवाई देखील होते तर मित्रांनो नाव नोंदणी कशी कराल बघा महा डी बी टी महा आय टी गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उघडावे किंवा गुगल सर्च केवळ महा डी बी टी असे टाईप करावे त्यानंतर थळ उघडते उजव्या बाजूला पोस्ट मॅट्रिक सुशोत्ते अशी ओळ असून त्याखाली एक टॅक्टरचे चित्र आहे त्याखाली शेतकरी योजना या शब्दावर क्लिक करावे आपण कृषी योजनेच्या मूळ पानावर येतो तेथे ते पानाच्या उजव्या बाजूला पहिलीच वेळ नवीन अर्जदार नोंदणी असून त्यावर क्लिक करावे या पानावर नवीन नोंदणी अशा मतळ्यावर अर्जावर शेतकऱ्याने पूर्ण नाव टाकाय त्यानंतर शेतकऱ्याला आपले लॉग इन नेम म्हणजे वापरकर्त्याचे नाव नेम टाकायचे आहे ते शक्यतो सोपे ठेवावे यानंतर हवा असलेला पासवर्ड टाकावा यानंतर ईमेल आय डी असेल तर टाकावा नसला तरी चालतो मेलच्या पलताळणीसाठी नंतर शेजारी ओ टी क्लिक करावे ओ टी पी नंबर तुमच्या ईमेलवर येतो मेल उघडून तो नंबर सेव्ह पोर्टलसाठी मराठी अक्षरात टाकावं त्यामुळे ईमेल ईमेलची पडताळणी अर्थात व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आता मोबाईल नंबर टाकावा पडताळणीसाठी पुन्हा शेजारी ओ टी पीवर क्लिक करावे यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक येतो तो, तो पुन्हा पोर्टलवर मराठी अक्षरात टाकून ओ टी पी तपासावं वो हिर्यावळीवर क्लिक करावे त्यानंतर याच पानावर शेवटी एक चौकट असून तेथे ते पाच इंग्रजी शब्द आहेत जसे दिसतात तसे खालच्या चौकटीत टाकून नोंदणी करा या ओळीवर क्लिक करावा यानंतर तुम्हाला सक्सेस असा संदेश या पोर्टलवर दिसेल तेथे ओके क्लिक करावे अशा प्रकारे नाव नोंदणीची सुविधा नव्या पोर्टलवर सोपी सुटसुटीतपणे उपलब्ध केली आहे नाव नोंदणी नंतर झाल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा युजर आय डी व पासवर्ड कायमस्वरूपी मिळतो शेतकऱ्यांनी युजर आय डी व पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवावा तसेच स्वतःचा संगणक लॅपटॉप असल्या तिथे सेव्ह करून ठेवा हाच युजर आय डी पुढे विविध कृषी योजनेमधील अनुदान प्राप्ती अर्ज करण्यासाठी वापरता येईल तर शेतकरी मित्रांनो कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पती अधिक पीक उष्ण चिंतन घटक कृषी यंत्रिकीकरण उप अभियान राज्य कृषी यांत्रिकरण योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्न धान्य तेलबिया ऊस व कापूस बिरसा मुंडा कृषी योजना आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना एकात्मिक फल फलोत्पादन उत्पादन विकास अभियान कोरोड क्षेत्र विकास कार्यक्रम भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार मुख्यमंत्री शाश्वत कृषी संत योजना अर्ज भरते वेळी ही माहिती आवश्यक कुटुंबातील सदस्याची माहिती शेतीची निगडीत मालमत्ता सिंचनाची सोय काय आहे कोणती जनावरे आहेत फळबागा असल्या त्यांचे तपशील काय आहे विषय असे विविध माहिती पोर्टलमध्ये भरावी त्यानंतर अर्ज भरताना ही कागदपत्रे हाताशी हाताशी ठेवावी स्वतःचा मोबाईल नंबर आधार कार्ड सातबारा उतारा आठवचा उतारा शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनु अनुचित जमातीमधील असल्या जातीचा दाखला बँकेचे पासबुक उत्पन्न तपशील आदिवास प्रमाणपत्र आणि डोमायसेल सर्टिफिकेट इत्यादी तर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचे लक्षात ठेवा म्हणजे हे लक्षात ठेवा प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक नाव नोंदणी पोर्टल रजिस्ट्रेशन करून घ्यावे शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसला तर नाव नोंदणी करता येते काही योजना गटासाठी असतात असे शेतकरी गट या पोर्टलवर नाव नोंदणी करू शकतात उदाहरणार्थ अवधार बँकेच्या अनुदानासाठी शेतकरी गटाला पाच पोर्टलवर नाव करता येते सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीही येथे शक्य आहे बिगर सरकारी संस्था एन जी ओ उद्योजकांना नोंदणीसाठी या पोर्टलची मदत होती नाव नोंदणीसाठी आधार नसले तरी चालते पण अनुदान जमा होण्याचे आधार सक्तीचे आहे तर बघा मित्रांनो अनुदानासाठी आता फक्त ऑनलाईन नाव नोंदणी केवळ फक्त तेवीस रुपये साठ पैशात होऊ शकते केंद्र सरकारच्या कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांसाठी ला राबवल्या जाणाऱ्या विविध योजना अनुदानासाठी लेखी किंवा ऑनलाईन अर्ज करण्याच्या पद्धती आपण बघितल्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र